मी तर सर्वात पहिले भारतीय जनता पार्टीचा आभारी आहे, कारण त्यांनी मला दुसऱ्यांदा जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. वास्तविक हे जे तिकीट जे मिळालेलं आहे हे काही डॉक्टर मिलिंद मानेंना नाही, हे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा गौरव पक्षाने केलेला आहे. कारण कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनत करून भारतीय जनता पार्टी उत्तर नागपूरमध्ये एस्टॅब्लिश केली. जवळपास 88,000 मतांचा गठ्ठा त्यांनी तयार केला. सदैव रात्रंदिवस प्रयत्न करून भारतीय जनता पार्टीला 12 नगरसेवक देणे, सोबतच 88,000 मतदान माननीय गडकरी साहेबांना देणे, या संदर्भाने खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी उत्तर नागपूरमध्ये एक विश्वासदर्शक अवस्थेमध्ये पोचल्या कारणानं हे तिकीट यावेळेस मला पुनश्च मिळालेलं आहे. मी आदरणीय नितीनजी गडकरी आमचे नेते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो. हा खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचा गौरव आहे, हा काही डॉक्टर मिलिंद मानेंचा गौरव नाही आहे, आणि हा जनतेचा सुद्धा गौरव आहे. कारण जनतासुद्धा जनतेनेच आम्हाला भरभरून मतं दिल्यामुळे आज भारतीय जनता पार्टी एका चांगल्या अवस्थेमध्ये उत्तर नागपूरमध्ये आली. तुमचा काय अजेंडा राहणार? मी मागच्या 5 वर्षामध्ये चांगल्या रीतीनं मी कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु बऱ्याचशा ठिकाणी अजूनही विकास पोहोचलेला नाही आहे. अनेक अनधिकृत वस्त्या आहेत, लेआउट्स आहेत, स्लम्स आहेत, या ठिकाणी काम करण्याची अत्यंत गरज आहे. निधी मला जेवढा मिळाला तेवढा मी प्रभागाच्या विकासासाठी, उत्तर नागपूरच्या विकासासाठी तो खर्च केलेला आहे. तरी परंतु पुढील 5 वर्षामध्ये मात्र एवढ्या मी या मागच्या 5 वर्षामध्ये ट्रेंड झालो की निधी कसा आणायचा आणि कसा तो उपलब्ध करून आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये खर्च करायचा याचं माझं ट्रेनिंग झालेलं आहे. म्हणून येत्या काळामध्ये मला चांगल्या रीतीने उत्तर नागपूरचा विकास साधता येईल असं माझं प्रांजळ मत. उत्तर नागपूरमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वर्चस्व राहणार आहे, अशा वेळी आपली चुरशीची लढाई राहणार, आपण कशी वर्णी लावणार त्याबद्दल? मला असं वाटतं की आमची मागच्या वेळेची जी लढत झाली होती ती बहुजन समाज पक्षासोबत झालेली होती, BSP सोबत झालेली होती. यावेळेस आमचा प्रतिद्वंदी BSPचा आहे. काँग्रेस या ठिकाणीच नव्हे तर महाराष्ट्रातच पूर्ण रसातळाला गेलेली आहे. आमची लढाई काँग्रेससोबत मुळीच नाही आहे, आमची लढाई भारतीय बहुजन जे आहे, बहुजन समाज पक्ष जे आहे त्याच्यासोबत आहे. तर इथे रिपब्लिकन पक्ष जे आहेत, जसं बहुजन वंचित आघाडी जी आहे, ही पण आपले उमेदवार देणार आहे. पण मला शाश्वती आहे की भारतीय जनता पार्टीच्याकडे देशातून घेऊन तर महाराष्ट्रापर्यंत, महाराष्ट्रापासून घेऊन तर नागपूरपर्यंत जनतेचा आणि मतदात्यांचा कल आहे, आणि जनतेच्या आणि मतदात्यांच्या कलावरून मी निश्चितपणे यावेळेस येणाऱ्या निवडणुकीमध्ये उत्तर नागपूरमधील ही जागा आहे विनासायास निघणार आहे याची मला शाश्वती आहे. मागील निवडणुकीमध्ये भाजपाला कमी लीड मिळाली होती, याला तुम्ही भरपाई कशाप्रमाणे करणार? वास्तविक ती कमी लीड नाही आहे. मागच्या लोकसभेमध्ये आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना 74,000 मते मिळाली होती, ती आम्ही जवळपास 18,000 वाढून आम्ही 88,000 ती मते नेलेली आहेत. आणि ही वाढलेली जी मते आहेत भारतीय जनता पार्टीच्यासाठी ही पोषक आहेत. मला निश्चित माहीत आहे की मागच्या वेळेस जे आहे उत्तर नागपुरातील जनतेने फक्त एकाच पक्षाला मतदान केल्याकारणाने भारतीय जनता पार्टी नंबर 2 राहिलेली आहे, पण यावेळेस मात्र विभाजन मतांची विभाजनी होईल आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणे निवडून येईल या ठिकाणी. आणि थेट निवडणुकीमध्येही भारतीय जनता पक्षाला जास्त भरघोस मतदान मिळणार आहे यामध्ये बात नाही. उत्तर नागपूरमध्ये दिग्गज उमेदवार उभे राहणार आहे, मला असं वाटत नाही की टफ फाईट जाणार ना तुम्हाला? नाही, मला तर अजिबात जात नाही, कारण मागच्या वेळेस जे दिग्गज उमेदवार होते त्याच्यापेक्षा यावेळेस तेच उमेदवार, त्यापैकी एक उमेदवार रिपीट होत आहेत, ते तिसऱ्या स्थानावर होते. तर ते माझ्यासाठी तरी आणि पक्षासाठी तरी दिग्गज नाही 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 काही संघर्ष नाही, आम्ही अत्यंत एकतर्फी स्वीप्ट करणार आहोत. पक्षातर्फे आपली उमेदवारी घोषित केल्याबद्दल आपल्याला आमच्या SRTV न्यूज तर्फे आणि IBM